नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तरमळे आज आपल्यासाठी एक नवीन अपडेट्स घेऊन आलेलो आहे. आपणास कल्पना असेल की जर आपण आदर सेंटर सुरू करू इच्छिता तर त्या रिक्वायर्ड डॉक्युमेंट्समध्ये आपल्याला ऑपरेटर अँड सुपरवायझरचं सर्टिफिकेट आवश्यक आहे. तर हे सर्टिफिकेट आपण जेव्हा NSEIT ची एक्झाम देतो त्यानंतर आपल्याला प्राप्त होत असतं. परंतु या एक्झाममध्ये 2022 काही चेंजेस करण्यात आलेले आहेत. कशाप्रकारे या शेड्यूल चेंज झालेले आहेत तर माहिती कवर करणार आहोत. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपले चॅनेल नक्की सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर NSEIT ची एक्झामची न्यू प्रोसेस काय असणार आहे ते आपण इकडे समजून घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या वेबसाईटवरती येणं गरजेचं आहे. या वेबसाईटचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तेथून आपण अगदी सहज येथे येऊ शकता. किंवा मग आपण डायरेक्ट क्रोम ब्राउझरमध्ये UIDAI.GOV.IN सर्च केलं तरीसुद्धा आपण या वेबसाईटवर येऊन जाल. त्यानंतर आपल्याला इथे इकोसिस्टम हे ऑप्शन पाहायला मिळते. या इकोसिस्टम ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक करताच त्याच्या अंतर्गत आपल्याला अनेक जे ऑप्शन आहेत ते पाहायला मिळतील आणि त्यामध्ये सर्वात शेवटी ट्रेनिंग टेस्टिंग अँड सर्टिफिकेशन इकोसिस्टम यावरती आपल्याला क्लिक करून पुढे जायचं आहे. ठीक आहे, तर आपण इथे क्लिक केलेलं आहे. आता आपल्याला नवीन पेजवरती इकडे रिडायरेक्ट केलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारच्या नवीन इंटरफेसवरती आपण आलेलो आहोत. इथे आल्यानंतर पुढील प्रोसेस आपण पाहणारच आहोत. त्यापूर्वी जर आपण आपले चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा प्रकारच्या व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर सिम्पली आपल्याला स्क्रोल डाऊन करायचं आहे. ठीक आहे, इथे अदर जी इन्फॉर्मेशन आहे ती इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक आहे, तर आपण सिम्पली स्क्रोल डाऊन करत जाणार आहोत पुढे, जिथे आपल्याला जे आपलं मेन टॉपिक आहे तिथपर्यंत आपण आलेलो आहे. ठीक आहे, तर इथे आपण पाहाल तर आपण स्क्रोल डाऊन करतो आणखीन. हा इथे पहा आपण, तर इथे आपल्याला कोर्स पाहायला मिळत आहे, त्याच्यानंतर पब्लिश डेट आणि आपण तिकडनं ते क्वेश्चन बँकसुद्धा डाउनलोड करू शकता, जे या एक्झाममध्ये आपल्याला जो मटेरियल आवश्यक असतो स्टडी किंवा प्रिपरेशन म्हणाला आपण करण्यासाठी, त्या प्रिपरेशनसाठी जो क्वेश्चन बँक आपल्याला उपयोगी पडतील त्या क्वेश्चन बँक इकडं ॲवेलेबल आहेत. इंग्लिश असेल, हिंदी असेल, बंगाली, गुजराती, मल्याळम या विविध लँग्वेजमध्ये ते आपण क्वेश्चन बँक डाउनलोड करू शकता आणि या एक्झामची आपण प्रिपरेशन करू शकता. ठीक आहे, तर 2019 आपण एकदा स्ट्रक्चर पाहून घेऊया, जेणेकरून आपल्याला आयडिया येईल की कोणत्या प्रकारचे इकडे चेंजेस झालेले आहेत. काही नाही, आपण फक्त एक मिनटं 2019 स्ट्रक्चरला देणार आहोत. सिम्पली थोडा वेळ आपण हे सुद्धा पाहून घ्या, जेणेकरून आपल्याला इझी जाईल की कोणते चेंजेस झालेले आहेत ते समजण्यासाठी. ठीक आहे, तर 2019 आपण इकडे जे एक्झामचा स्ट्रक्चर आहे तो इकडे ओपन केलेला आहे. ठीक आहे, तर इथे पाहाल आपण 4 फेब 2019. त्यानंतर इकडेशी चॅप्टर पाहायला मिळत आहेत आपल्याला, चॅप्टर आणि मॅक्झिमम मार्क. ठीक आहे, त्यानंतर नंबर ऑफ क्वेश्चन इन एक्झाम. ठीक आहे, त्या चॅप्टरवरती किती क्वेश्चन एक्झाममध्ये येईल, त्यासाठी किती ड्युरेशन असणार आहे आणि पासिंग मार्क कशा प्रकारचे असणार आहेत, संपूर्ण चॅप्टर वाईज इकडे कवर केलेले आहेत. 110 मिनिट आपल्याला इकडे मिळणार आहेत आणि आपल्याला 77 मार्क हे इकडे सुपरवायझरसाठी तर 61 मार्क्स हे ऑपरेटरसाठी रिक्वायर्ड होते 2019 पॅटर्ननुसार. ठीक आहे, तर आता 2022 यामध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत आणि कोणते चेंजेस झालेले आहेत आणि ते विद्यार्थ्यांना इकडे सोयीस्कर झालेले आहेत किंवा असोयीस्कर आहेत ते आपणसुद्धा कम्पेरेटिवली पाहणार आहोत. ठीक आहे, आपल्याला खूप इझी पडणार आहे ते. ठीक आहे, तर आता आपण 2019 स्ट्रक्चर कशाप्रकारे होतं हे पाहिलं असेल. आता आपण बॅक जातो आहे, पुन्हा आपण बॅक आलेलो आहे आणि इथे सिम्पली स्क्रोल डाऊन करून आपण जे अपडेट झालेलं आहे ते अपडेटेड स्ट्रक्चर किंवा पॅटर्न म्हणाल आपण ते कशाप्रकारचं आहे एक्झामचं ते आपण कवर करत आहोत. ठीक आहे, तर सिम्पली स्क्रोल डाऊन करा आणि ते आपल्याला पाहायला मिळत आहे की आपण इथून PDF डाउनलोड केलेलं आहे. ठीक आहे, इथून आपण स्ट्रक्चरचा PDF डाउनलोडिंगला टाकलेलं आहे. ठीक आहे, आता डाउनलोड होतंच ते आपण संपूर्ण पॅटर्न हा कवर करणार आहोत. ठीक आहे, तर आता या ठिकाणी आपण पाहाल तर इथे आपण PDF ओपन करूया. PDF ओपन करताच अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर येईल आणि सिम्पली आपल्याला इथून स्क्रोल डाऊन करायचं आहे. पुन्हा इकडे चॅप्टरची नावे आपल्याला पाहायला मिळतील, त्यानंतर त्याच्यासाठी मॅक्झिमम नंबर ऑफ क्वेश्चन. ठीक आहे, किती आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न त्या चॅप्टरवरती विचारले जातील, किती मार्कांचे प्रश्न असणार आहेत आणि टोटल इकडे आपल्याला काउंटिंग पाहायला मिळते. 100 मार्काचा पेपर असणार आहे आपला आणि 100 मार्काच्या पेपरला आपल्याला 2 तास इकडे दिले जाणार आहेत, म्हणजे 120 मिनटं आपल्याला मिळणार आहेत. ठीक आहे, 10 मिनिट आधीच्या पॅटर्ननुसार आपल्याला एक्स्ट्रा मिळणार आहेत. ठीक आहे, इथे पाहायला मिळते आपल्याला 120 मिनिट आणि यामध्ये आपल्याला ऑपरेटर असेल किंवा सुपरवायझर असेल दोन्हीसाठी पासिंग क्रायटेरिया सेम असणार आहे. 55 किंवा 55 जास्त मार्क्स आपल्याला इकडे पाडायचे आहेत, 55 अँड मोर दॅन 55 मार्क्स आपल्याला इकडे आणायचे आहेत.
तरच आपण यामध्ये पास व्हाल आणि आपण आधार सेंटरसाठी अप्लाई करू शकता किंवा ऑपरेटर सुपरवायझर सर्टिफिकेटसाठी आपण एलिजिबल असणार आहे. ठीक आहे, जर अदरवाईज आपण काही कारणास्तव फेल झालात तर आपण ह्या एक्झाम पुन्हा देऊ शकता, काही हरकत नाही, पुन्हा प्रिपरेशन करून आपण ही एक्झाम पुन्हासुद्धा देऊ शकता. ठीक आहे, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी जर आपण चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपण सबस्क्राईब करता तेव्हाच आम्हाला मोटिवेशन प्राप्त होत असतं. ठीक आहे, सविस्तर माहिती आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे. माहिती आपल्याला आवडलेली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, इतर बांधव आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा हे नवीन अपडेट्स समजून येईल. ठीक आहे, हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आशा करतो आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात, तोपर्यंत जय हिंद.